नमस्कार, मी मेघा परब, मेघा किचन अँड आर्ट मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. सर्वांना नमस्कार. आज आपण करतोय मऊ लुसलुशीत इडली. त्याच्यासाठीचं मी तुम्हाला माप सांगते. ह्या मापाप्रमाणे तुम्ही घेतलं तर तुमची इडली जी आहे ती एकदम मऊ कापसासारखी लुसलुशीतच होतील. तर इथं मी ही एक वाटी उडीद डाळ आहे आपली, सफेद उडीद डाळ, ही एक वाटी उडीद डाळ घेतली. आणि आपण ह्याच वाटीने दोन वाटी तांदूळ घेतलेला आहे. हा जाड तांदूळ आहे, ह्याचे इडली डोसे आंबोळी चांगली होते. तर ह्या दोन वाट्या मी तांदूळ घेतलेला आहे, दोन वाट्या तांदूळ आहेत. आणि त्याला आपण एक चमचा मेथी दाणे टाकणार, याच्यामुळे चव खूप छान येते. तर हे आपण सगळं एकत्र करणार आणि स्वच्छ धुवून घेणार दोन तीन वेळा पाण्याने. जी पावडर असते ती सगळी काढून टाकणार आणि ह्याला आपण पाण्यामध्ये 9 ते 10 तास भिजत ठेवणार आहे. तर हे आता मी स्वच्छ धुवून घेते. हे बघा, मी 3 वेळा धुवून काढलेलं आहे. आता ह्याला आपण पाणी घालणार, अजून थोडं पाणी लागेल ह्याला. एवढं पाणी घालून आपण ठेवतो याला. आता 9 ते 10 तास आपण याला असंच ठेवणार आणि नंतर त्याला आपण मिक्सरवर दळून पीठ करणार त्याचं. आता कसं उन्हाळा आहे त्यामुळे लवकर पीठ येतं, पण थंडीत वगैरे असेल तर हे कोमट पाण्यात ठेवायचं, म्हणजे आपलं तांदूळ आणि डाळ जी आहे ती चांगली लवकर फुगते आणि चांगली फुगते. तर ह्याला आपण आता 9 ते 10 तास असं झाकून ठेवणार आहे. 9 ते 10 तास झाल्यानंतर आपण मिक्सरला लावून परत आपल्याला हे 9 ते 10 तास ठेवायचं आहे आंबवण्यासाठी. आणि आंबवल्यानंतर हे पीठ असं रवाळ असं तयार होतं. ह्याच्यामध्ये कसलं सोडा वगैरे टाकायची काहीच गरज नाहीये, तसं छान फुलून फुगून येतं. तर हे 9 ते 10 तास झालेले आहेत आपण पीठ ठेवून. तर ह्याची आता आपण इडली करूया. याला आपण आता तेल लावून घेतोय, म्हणजे आपली इडली जी आहे ती चिटकणार नाहीत आणि चांगली सुटतील. तर सगळ्या आपल्या ह्या इडली जे ट्रे आहेत त्याला आपण हे ग्रीस करून घेतोय तेल. इडली पात्रात आपण पाणी पण ठेवलंय. मी ह्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पण थोडस कमी पडतंय म्हणून थोडस मी टाकते मीठ. असं एकदम फुलून आलं पाहिजे, म्हणजे तुमची इडली जी आहे ती एकदम कापसासारखी मऊ लुसलुशी सॉफ्ट अशी होतात. पीठ जर फुलून आलं नाही तर इडली मऊ होत नाही. पण ह्याला सोडा वगैरे काही गरज नाही. तुम्ही जर 2 1/2 असं प्रमाण घेतलं, 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, थोडीशी आपले मेथीचे दाणे, त्याने चव छान येते. हे आता आपण ह्याच्यात भरून घेऊया. आणि हे इथं मी ठेवते, दुसरं घेते मी. आता आपण हे ठेवतोय, ही इडली आहे त्याच्यावर आपली हे जे होल आहेत ते आले पाहिजे, म्हणजे इडलीला चांगली वाफ लागते. इडलीवर आपली ही जे होल आहेत ते आले पाहिजे. आता इथं होल आहेत तर तिथं आपली इडली आली पाहिजे, असं ठेवायचंय, म्हणजे ते चांगले फुलतात. आता याच्यावर आपण झाकण ठेवतोय. हे आता मी उघडून बघते आपली इडली झालीत का. आपली इडली अजून थोडीशी व्हायला पाहिजे. बघा, बोटाला चिकटतायत. हेच आहे याचं, बोटाला जर नाही चिटकली तर तुमची इडली झाली. अजून आपण याला 2-3 मिनिटं असं झाकून ठेवूया. आता आपली इडली 15 मिनिटं झालेली आहेत. तर आता आपली इडली झालेली आहेत, आता आपण ती काढून घेऊया. हे आपण 1 वाटी तुरीची डाळ, त्याच्यामध्ये एवढा 1 कांदा घातलाय आणि थोडस मीठ आणि हळद टाकून आपण ही शिजवून घेतली. नंतर तिला आपण घोटून घेतलेली आहे, 5-6 शिट्ट्या करून घोटून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथं आपला हा दुधी भोपळा आहे आणि वांगं आहे तेही शिजवून घेतलेलं आहे. आपण आता इडली केली तर त्याच्यावर आपण आता हे सांबार बनवतोय. तर हे सगळं सांबारची तयारी आहे. आपट ठेवलंय आपण, आता मोहरी टाकूया. आता आपण याच्यामध्ये सुकी लाल मिरची टाकतोय. तुमच्याकडे बेळगी मिरची असेल तर ती तुम्ही टाकू शकता, त्याने कलर छान येतो. कढी पत्ता बारीक गॅसवर आता करायचंय
आणि थोडासा हिंग टाकतोय एक चिमटीभर. हे आता सगळं आपण थोडस परतून थोडासा अर्थ मिरचीचा आहे इकडे पत्त्याचा आहे तर त्याला पिसरला पाहिजे. आता आपण याच्यात सांबार मसाला घरी केलेला सांबार मसाला आहे तो टाकला आणि आता याच्यात आपण या भाज्या टाकणार. भाज्या आपण परतून घेणार. भाज्या आपण या तेलात परतून घेतल्या त्याची चव छान येते. आता आपण याच्यामध्ये जी आपली डाळ आहे आपण घोटून ठेवलेली ती घालणार. याच्यात आपण मीठ घातलेलं आहे. डाळीला आपण शिजताना घातलंय भाज्या शिजताना घातलंय ते लक्षात ठेवून आता आपण ह्याला मीठ टाकायचंय. आता याच्यात आपण पाणी वाढवूया. आपण याच्यात आता पाणी वाढवतोय आणि आता ह्याला आपण बघायचंय आपलं मीठ वगैरे बरोबर लागलंय का. असं आपलं इडली बरोबर सांबार तयार झालेलं आहे. याच्यामध्ये आता आपण थोडे चिंचेचा कोळ टाकणार आंबटपणासाठी. पाहिजे असेल तुम्हाला आवडत असेल तर थोडस गुळही टाकू शकता आणि वरूनही तुम्ही तडका देऊ शकता. असं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे. आता ह्याला एक उकळी येऊ दे. आपल्याला थोडस मीठ लागतंय कमी वाटतंय. आपण थोडस गुळ टाकतोय म्हणजे तिखट आंबट गोड असं. आणि हा आपण आता शेवटी चिंचेचा कोळ टाकतोय. तर तुमच्यावर आहे किती तुम्हाला आंबट लागतं काय. असं आपलं हे इडली बरोबर डोसा बरोबर जे सांबार आहे ते तयार झालेलं आहे घरगुती मसाल्यात केलेलं. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण आता इडली काढून घेतोय. बघा आपली इडली कशी मऊ लुसलुशीत झालेली आहे मस्त. अगदी अजून गरम आहेत ती पटकन उचलत आहेत. हे बघा कापसासारखी अगदी मऊ मस्त. बघा जाळी कशी पडली. हे बघा अशी मऊ लुसलुशीत इडली येतील. ह्याप्रमाणे तुम्ही माप घेऊन जर केलं तशी छान मस्त मऊ लुसलुशीत इडली तुम्ही खाऊ शकता. तर आपलं इडली सांबार तयार झालेलं आहे. त्याच्यावर मी चटणी पण देणार आहे. माझा चटणीचा व्हिडिओ मी टाकलेला आहे याच्या अगोदरच माधवणी पद्धतीतील चटणी. आता आपण सर्व्ह करू. सांबार पण बघा कसं मस्त अगदी झालेलं आहे कलरफुल. चव पण छान आहे खूप मस्त त्याची. तर आता आपण हे इडली चटणी आणि सांबार असं मेनू देणार आहोत ताटामध्ये. असं आपलं हे इडली सांबार चटणी तयार आहे. मऊ लुसलुशीत एकदम इडली आहेत. नक्की करून बघा. आवडले तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.